आपल्या कोविड नाइन्टीन लसीच्या आणीबाणीकालीन उपयोगासाठी फायझर कंपनीने अमेरिकेच्या परवानगी मागितल्याच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना महत्व आहे अशाच प्रकारे लसींच्या वापरासाठी आठवड्यात अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज मागण्याचा आपला विचार असल्याचे मॉडर्न या अमेरिकेतील जैव तंत्रज्ञान कंपनीनं म्हटलं दरम्यान भारतात पाच लसी नैदानिक चाचण्यांच्या निरनिळ्या टप्प्यांमध्ये आहेत सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही ऑक्सफोर्ड कोविड नाईन्टीन लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या घेत आहे तर भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषद यांनी देशातील विकसित करण्यात आलेल्या कोवॅक्सिन जॅबच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यापूर्वी सुरू केल्या तसेच झायडक कॅडिलाने स्वदेशात विकसित केलेल्या लसीनं दुसऱ्या टप्प्यातील नैदानिक चाचणी पूर्ण केली रशियाच्या स्कुटिनिक व्ही या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील एकत्रित चाचण्यांना डॉक्टर रेडीज लॅबोरेटरीज लवकरच सुरुवात करणार आहे कोरोना लस वाढपासंबंधीचं धोरण तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये नव्याने कोरोना रुग्ण आढळू लागल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी महत्वाची बैठक बोलवली नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री तसेच राज्याचे इतर प्रतिनिधी आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा करण्याची शक्यता आहे पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सलग दोन बैठका होतील पहिल्या बैठकीत नरेंद्र मोदी करोनाचे सर्वाधिक रुग्ण आढू लागले आहेत अशा आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील नंतर इतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबत चर्चा असेल या बैठकीत कोरोना लस वाटपाच्या धोरणासंबंधी नरेंद्र मोदी चर्चा करतील दिल। दिल्ली तसेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा नव्यानं कोरोना रुग्ण संख्या वाढू लागली आहे देशातील रुग्णसंख्या सध्या दिवसाला पन्नास हजारापेक्षा कमी राहत असताना काही राज्यात कोरोनाचे संकट नव्यानं उभं राहत असल्यानं पुन्हा संचारबंदी लागू केली जात आहे नरेंद्र मोदींच्या बैठकीत लॉकडाऊन संबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण होईपर्यंत आणि तिचा नियमित परवाना मिळेपर्यंत तिच्या आणीबाणीकालीन वापराला परवानगी देण्याची आणि त्यासाठीच्या कार्यपद्धतीची शक्यता केंद्र सरकार पडताळून पाहत आहे नीती आयोगाचे सदस्य विनोद पॉल सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार विजय आणि केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या उपस्थितीत अलीकडेच झालेल्या बैठकीत या लसींच्या किमतीसह आगाऊ खरेदीबाबतच्या बांधिलकीच्या मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली पंतप्रधान कार्यालयाने गठीत केलेले लस कृती दल या लसीच्या आणीबाणीकालीन वापराच्या अधिकारांचे नियम तयार करेल तर या लसी देण्यासाठीच्या तज्ज्ञ गटाने ऑन वैक्सीन ऍडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड नाईन्टीन या लसीच्या किमतीसह ती वेळेपूर्वी बाजारात आणण्याबाबतचे नियम तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे या बैठकीत था ठरले आहे अशी माहिती एका सूत्राने दिली